नमस्कार मंडळी लोकमत भक्ती चॅनलवर आपलं स्वागत आहे मंडळी आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला सुरुवात झाली चातुर्मासात आपले पालनहार हरी विष्णू झोपतात असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच या चार महिन्यात लग्न बारस जावळ गृहप्रवेश असं कोणतंही मंगल कार्य केलं जात नाही मंडळी देव झोपतात तर या विश्वाचं कार्य कसं चालतं कोण चालवतं हा प्रश्न सहज मनात येतो आणि याच प्रश्नाचं उत्तर आज या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी आवडत असल्यास लाईक करा शेअर करा, करा। आणि चातुर्मासात कुठला नियम करायला हवा असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा मंडळी चातुर्मासाच्या या चार महिन्यात श्री विष्णू का झोपी जातात या संबंधी वामन पुराणात एक कथा येते वामन पुराणानुसार एक दिवशी राजा बली यांनी आपल्या संपूर्ण ताकदीने तिन्ही लोकात आपला अधिकार गाजवला होता हे पाहून इंद्रासह सर्वदेव सर्व देव घाबरून गेले घाबरून ते श्रीहरी विष्णूंकडे गेले देवतांना त्रस्त पाहून विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि राजा बली यांना भिक्षा मागायला गेले कारण राजा बली हे दानशूर होते त्यांच्या दारात आलेल्या कुठल्याही व्यक्तीला ते रिकाम्या हाती जाऊ देत नव्हते त्यामुळे राजा बली म्हणाले जे मागायचं असेल ते मागून घ्या यावर वामन देवांनी तीन पद भूमी मागितली पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये जमीन आणि आकाश मोजलं गेलं तिसऱ्या पदाला काहीच उरलं नाही तेव्हा राजा बलीने आपलं मस्तक पुढे केलं हे पाहून श्रीहरी विष्णू राजा बलीवर खुश झाले आणि त्यांना वर मागायला सांगितला राजा बलीने भगवान विष्णूंनी त्याच्या सोबत पाताळात यावं असा वर मागितला ते ऐकून श्रीहरी विष्णू राजाबरोबर पाताळात गेले हे पाहून सर्व देवता आणि माता लक्ष्मी चिंतित झाले आपल्या पतीला परत मिळवण्यासाठी माता, माता लक्ष्मी गरीब स्त्रीच्या वेशामध्ये बळीराजाकडे गेल्या आणि बळीराजाला आपला भाऊ मानून त्याला राखी बांधली आणि जेव्हा बळीराजाने तुला काय हवं असं विचारलं तेव्हा हरी विष्णूंना मागून घेतलं बळीराजाने देखील दिलं माता लक्ष्मीसोबत परत जाताना श्री हरी विष्णूंनी राजा बळीस वर दिला की ते प्रत्येक वर्षाच्या आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी पर्यंत पाताळात राहतील याच चार महिन्यांच्या अवधीला त्यांची योगनिद्रा म्हटलं जात हेच कारण आहे की दिवाळीत लक्ष्मी मातेची पूजा श्रीहरी विष्णूंशिवाय केली जाते मग मंडळी सहज प्रश्न येतो की जगाचा पालनहार जर जा योगनिद्रेत जात असेल तर जग कोण चालवतं याच उत्तर आहे भगवान शंकर या संदर्भात सुद्धा आणखीन एक छोटीशी पौराणिक कथा आहे एकदा शंकरचूर नावाच्या राक्षसासोबत भगवान विष्णूंचं खूप मोठं युद्ध झालं आणि शेवटी राक्षसाचा वध झाला युद्धामुळे श्रीहरी विष्णूंना थकवा आला आणि ते सृष्टीचं संपूर्ण कार्य भगवान शंकरांवर सोपवून योगनिद्रेला निघून गेले त्यामुळे चातुर्मासाचे चार विष्णूंचं कार्य सांभाळतात आणि त्यामुळेच श्रावण महिन्यात भगवान शंकरांची विशेष पूजा केली जाते लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा